नवाबेतमध्ये मी आज मसाला भाकरी करणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मेथीची भाजीची पानं, पालकची भाजी पानं आणि कोथिंबीर. हे तीन धुवून त्याच्यात घालणार आहे. परत तांदळीची शेपूची कुठली असली तर ती पण ॲड करू शकता. माझ्याकडे सध्या ह्या दोन तीनच आहेत, त्यामुळे त्याच्यात मी मसाला भाकरी करणार आहे. अगदी कमी साहित्यात घरच्या घरी होते. मेथी पालक आपण घरी किती मसाला भाकरी करणार आहे त्याच्यावर अवलंबून असते. करेक्ट मेजरमेंट सांगायला येत नाही. मेथी पालक आणि कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यात हिंग, हळद अर्धा चमचा, लाल तिखट, जिरे एक चमचा. दिवस आहे तीळ खाणं गरजेचं आहे, त्यामुळे तीळ पण एक चमचा आणि मीठ चवीनुसार. हे सगळं काय करायचं, आणि लसणाचा गड्डा चेचून घेतलाय, तोपर्यंत मोठा मोठाच ठेवायचा आणि हे सगळं असं मिक्स करायचं. ऑलरेडी भाजीला पाण्याचा अंश असतोय, त्यामुळं पाण्याचा हात सुद्धा लावायचा नाही त्याला. आणि ह्याच्या हे एकजीव होण्यासाठी एक दोन चमचे तेल घालायचं. हे असं सगळं एका जागी राहू नये म्हणून याचं सगळं मिक्स करायचं. हे मसाला चपाती भाकरी करण्यासाठी मसाला तयार झाला आपला. हा मसाला तयार झाला, तेल लावायचं, तेल घालून करायचं. आता आपण पुरण कसं तयार करतो की नाही, तसं भाकरीतच पुरण भरायचं. तयार आहे. आता आपण काय करायचं, भाकरी करायची. पीठ मी अंदाजे घ्यायला लागले, अंदाजे घ्यायचं तर किती भाकरी करायचं आहे त्याच्यावर ठरवायचं, त्यामुळे मला पीठ सांगता येणार नाही. अंदाजे घ्या तुम्ही पण. इथं मीठ घालत नाही, पण बाजरीच्या भाकरीत थोडस मीठ घालून बघा. मी घालते मीठ, थोडस मीठ घातलं की चव चांगली येते. त्यामुळे बाजरीच्या भाकरीत मीठ घालायचं, ज्वारीच्या भाकरीत नाही घालत आपण. कसं आहे तसं मामूली आपण भाकरीचं पीठ कसं मारतो तसं मळून घ्यायचं. काय करायचं, पहिल्यांदा असं भाकरीचं मोठं हे करून घ्यायचं, पुरण भरल्यासारखं भरायचं. सगळीकडनं गोळा करत यायचं. जरा ही भाकरी जाडच ठेवायला लागते. खाली पीठ लावून घ्यायचं. आणि जर तुम्हाला असं थापायला जमत नसलं तर आत भाजी असते, साधारण असं करत जायचं, फार मोठी करायची नाही. मसाला भाकरी ही जाड आणि लहान असते. जर थापायला नाही जमलं, सगळ्या प्रकारच्या भाज्या पोटात जातात, म्हणून करायचं खायला. एका साईडला भाजते, आता मी खाली घेते तवा, दुसरी साईड भाजते.
करून तयार आहे। ही जरा कठीणच असते। आता मी तुम्हाला मोडून आत दाखवते, पापुद्रा हे कसा सुटतोय आणि भाकरी कशी हे झालेली असते ती। आतल्या बाजूला मसाला भाकरी तयार आहे, आतल्या बाजूला पा भाकरी कशी तयार होते बघा। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा। ह्याला मसाला भाकरी असं म्हणतात। एकदा ट्राय करून बघा, छान लागते, आरोग्यासाठी चांगली हेल्दी आहे।